सांगली महापालिकेत नाली सफाईवर 1.5 कोटींची उधळपट्टी होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आशिष कोरी यांनी केलेला आहे. तसंच या उधळपट्टीची चौकशी व्हावी असंही आशिष कोरी यांनी म्हटलेलं आहे. मागील 5 वर्षात नाले सफाईवर 60 लाखांपेक्षा जास्त खर्चच झाला नाहीये. मग यावर्षी नाले वाढले का त्यांची लांबी वाढली असा प्रश्न उपस्थित केला जातोय. महापुरानंतर आयुक्त बंगल्यावर कोट्यवधींची उधळपट्टी केली, त्याचप्रकारे नाले सफाईच्या नावावरही कोट्यवधी रुपयांची लूट सुरू आहे. याचा खुलासा आयुक्त कापडणीस यांनी करावा अशी मागणी केली आहे. तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या खरेदीत पारदर्शकता दिसत नाहीये, त्याचा लेखाजोखा स्थायी समितीच्या सभेसमोर आयुक्तांनी मांडावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे. दरवर्षी महानगरपालिका क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रकारच्या नाल्यांची नाले सफाई केली जाते. सन 2016 पासून आज अखेरपर्यंत प्रतिवर्षी नाले सफाईवरती जो खर्च झालेला आहे तो अवलोकनी जर का घेतला तर आपल्याला हे स्पष्ट होतं आहे की कोणत्याही वर्षी आत्तापर्यंत गेल्या 5 वर्षामध्ये हा खर्च रक्कम रुपये 60 लाख रुपयेपेक्षा जास्त झालेला नाही. परंतु यंदा मात्र नाले सफाईवरती जो खर्च होणार आहे तो 1.47 कोटी इतका अपेक्षित धरण्यात आलेला आहे. प्रश्न असा पडतो आहे की महापालिका क्षेत्रामध्ये अचानक नाल्यांची संख्या वाढलेली आहे का अचानक त्यांची लांबी रुंदी खोली वाढलेली आहे, एवढा अचानक खर्च वाढण्यामागची कारणं काय आहेत याचा प्रशासनानं ताबडतोब खुलासा करायला हवा असं आमचं मत आहे.